संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना दिनांक 31 ऑक्टोबर पासून शहरातही सकल मराठा बांधवांनी शहरातून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना आरक्षणासाठी निवेदन दिले. तसेच मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देत येथील रेल्वे स्टेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साखळी उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. तसेच लोन आता विदर्भातही पाहायला मिळत आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे सकल मराठी समाज बांधवांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी चौक ते जुना बस स्टँड परिसर पर्यंत मोर्चा काढला. यासोबतच स्थानिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले व दिनांक 31 ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी सकल मराठा समाजाचे बंडू यादव, श्रीधर जिरे, विजय मिसाळ, निशिकांत देशमुख, संदीप जिरे, गजानन यादव, रोहित बर्डे, पंकज घोरपडे, अजय डोंगरे, आदित्य डोंगरे, सागर मगर, आदित्य डोंगरे, ओम शिंदे, हर्ष मगर, अंकित कदम, वंश बाबर, संकेत यादव, प्रवीण माने, मनीष बाबर, राजू लांजेवार, राजू यादव, मंगेश गायकवाड, तेजस यादव, हर्ष माने, रितेश बाबर, किशोर यादव, अविनाश बाबर, शेखर पुतळ, संजय जाधव, सागर गरुड, संजय जाधव, विनोद नागणे, राज बाबर, रोहित घोरपडे, कपिल घोरपडे, श्रीकांत माने, अंकित खलाटे, नितेश सूर्यवंशी, बाळासाहेब यादव, करण भगत, सागर माने आदी उपस्थित होते. जरांगे पाटील साहेब यांच्या अंतर्वली सराटी गाव येथे आम्ही पाठिंबा देतो की सकल मराठा समाज चांदिवलीतर्फे साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर चांदिवली. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.